नमस्कार। दसऱ्याच्या दिवशी आपण जी पाटीपूजनाला अंक सरस्वती काढतो, म्हणजे आकड्यांची सरस्वती, ती सुबक पद्धतीने कशी काढायची ते आज आपण बघूया। सर्वात आधी पाटीवर 15 सेंटीमीटरच्या 6 ओळी आखून घ्या। साधारण 1-1 इंचाच्या अंतरावर, समान अंतरावर अंदाजाने अशा त्या आखून घ्या। त्यानंतर पहिल्या ओळीवर 1.5-1.5 सेंटीमीटरच्या अंतरावर मार्किंग करा। तिसऱ्या ओळीवर पण तसंच करा। मग चौथ्या ओळीवर 3 सेंटीमीटर दोन्ही बाजूने, पाचव्या ओळीवर 4.5 सेंटीमीटर आणि 6व्या ओळीवर 6 सेंटीमीटर दोन्ही बाजूने। आता मार्किंगच्या बाजूचे लाईन्स पुसून टाका। आता सर्व ओळींवर 3-3 सेंटीमीटरच्या अंतरावर मार्क करून घ्या। आता ही सर्व मार्किंग्स पट्टीच्या सहाय्याने जोडून टाका। आणि ते जोडून झाल्यावर सर्वात वरची लाईन पुसून टाका। आता वरच्या त्रिकोणांच्या जॉईंट्सवर तुम्हाला आकड्यांची चिन्ह काढून सरस्वती पूर्ण करता येईल अशा तऱ्हेने। या व्यतिरिक्त तुम्ही खाली काही मंत्र लिहू शकता, जसं ओम सरस्वत्याय नमः। बाजूने काही डिझाईन्स काढू शकता, जसं की मी इथे कमळाची डिझाईन काढते। आणि मग जर तुमची इच्छा असेल तर ती खडूने रंगवून अशा तऱ्हेने तुमची सरस्वती पूर्ण होते। तुम्ही आहे त्या सरस्वतीवरही गिरवून ती डार्क करू शकता। अशा तऱ्हेने सुवक सरस्वती तयार आहे। तुम्हा सगळ्यांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा। ते सरस्वती माता तुम्हाला चांगली बुद्धी प्रदान करो। धन्यवाद।